गोपाळ कालानिमित्त आज गुरुवार दिनांक सात सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी कोल्हापूर शहरात विविध पक्ष आणि संघटनातर्फे दहीहंडीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत सायंकाळी शहरासह सा जिल्ह्यात विविध ठिकाणी दहीहंडीचा थरार अनुभवयास मिळणार आहे या निमित्ताने ढोल ताशे झांज विविध नृत्य कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे धनंजय महाडिक युवा शक्ती तर्फे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दहीहंडीचे आयोजन केले आहे दसरा चौकातील या दहीहंडीसाठी साठी ती तीन लाख रुपयांचे बक्षीस आहे सहा थर लावून सलामी देणाऱ्या संघास दहा हजार तर सात थर लावून सलामी देणाऱ्या संघास पंधरा हजारांचे बक्षीस दिले जाणार आहे महाद्वार रोड येथे न्यू गुजरी मित्रमंडळातर्फे गुजरीचा गोविंदा ही दहीहंडी आयोजित केली आहे या ठिकाणी एक लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे तर झिरो डिग्री या नृत्य पथकाचा कार्यक्रमही होणार आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे दुपारी तीन वाजता मिरजकर तिकटी येथे निष्ठा दहीहंडी आयोजित केली आहे या ठिकाणी एक लाख अकरा हजार रुपयांचे बक्षीस आहे गोकुळ दूध तर्फे पितळी गणपती येथे दहंडी आयोजित करण्यात आली आहे मनसेची दहंडी गुजरी कॉर्नर येथे संपन्न होणार आहे सायंकाळी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे न्यूज संयुक्त शिवाजी चौक मित्रमंडळातर्फे सायंकाळी दहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे त्याचप्रमाणे कोल्हापूर धान्य व्यापारी असोसिएशन तर्फे लक्ष्मीपूर येथे दहीहंडीचा कार्यक्रम संपन्न होणार आहे आणि रंकाळा परिसरातील इस्कॉन मंदिरातही दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे तर मित्रांनो आज दही अंडीचा थरार पाण्यासाठी सज्ज व्हा